शिवसेनेचे दिवंगत ज्येष्ठ नेते आनंद दिघेंची आज जयंती, या निमित्ताने ठाण्यामध्ये आज मुख्यमंत्री शिंदेंसह अनेक नेते आनंद आश्रम आणि शक्तिस्थळ इथे अभिवादनासाठी जाणार। मुंबईतल्या गिरगावामध्ये बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या शाखा क्रमांक 218 च्या वतीने गिरगाव प्रीमियर लीगचं आयोजन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला क्रिकेट खेळण्याचा आनंद। महाराष्ट्राचे राज्यपाल कोश्यारींनी पद सोडण्याची इच्छा व्यक्त केली, पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरेंद्र सिंग आणि भाजप नेते ओम माथुर यांच्या नावाची चर्चा सुरू। 21 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या 12वीच्या बोर्डाच्या परीक्षेचं हॉल तिकीट आजपासून विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार, महाराष्ट्र एसएससी बोर्ड .in या वेबसाईटवरती हॉल तिकीट उपलब्ध होईल। ठाकरे गटाचे बाळापूरचे आमदार नितीन देशमुख एसीबीच्या रडारवर, देशमुखांनी कुटुंबियांच्या नावे घेतलेल्या संपत्तीचा शोध सुरू, पातूरच्या तहसीलदारांकडे संपत्तीच्या व्यवहारांची माहिती मागवली। फडणवीस आणि अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीबाबत केलेल्या वक्तव्यावरून जयंत पाटील यांचं घुमजाव, पवारांचा पाठिंबा नाही मात्र त्या घटनाक्रमाचा फायदा आमचं सरकार येण्यासाठी झाला, जयंत पाटील यांचं स्पष्टीकरण। मुंबईच्या दादर पूर्वमध्ये असलेल्या आरएसी टॉवरच्या 42व्या मजल्यावरती आग, आगीवर नियंत्रण मिळवण्यात 2 तासांहून अधिक वेळ, सुदैवाने या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी नाही। कोरोनाच्या वाढत्या संकटानंतर राज्यातील कोरोनाच्या एकूण सक्रिय रुग्णांची संख्या पहिल्यांदाच 100च्या खाली, राज्यामध्ये सध्या एकूण 94 रुग्ण सक्रिय, राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 98.17% आहे। आजपासून कोरोनावरची नाकावाटे दिली जाणारी पहिली भारतीय लस बाजारात, इन्कोवॅक असं लसीचं नाव। बँक ऑफ महाराष्ट्रमधील कर्मचाऱ्यांचा संप, नोकर भरतीच्या प्रश्नावरती देशातील संपूर्ण बँक ऑफ महाराष्ट्राचे कर्मचारी एका दिवसाच्या संपावर। आज पंतप्रधान नरेंद्र मोदी परीक्षा पे चर्चेच्या 6व्या भागामध्ये विद्यार्थी शिक्षक आणि पालकांशी संवाद साधणार, दिल्लीतील तालकटोरा इंडोर स्टेडियमवरती रंगणार संवाद, राज्यातील अनेक शाळांमध्ये दाखवला जाणार परीक्षा पे चर्चा कार्यक्रम। महाविकास आघाडीचा भाग व्हायचं असेल तर प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांवर बोलू नये, संजय राऊतांचा आंबेडकरांना सल्ला, तर पवारांवर बोलला तर सहन करणार नाही, जितेंद्र आव्हाडांचाही इशारा। औरंगाबादमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमातच ठाकरे आणि शिंदे गटातला वाद चव्हाट्यावर, भुमरेंच्या शुभेच्छा न स्वीकारता चंद्रकांत खैरेंचा कार्यक्रमातून काढता पाय, भुमरेंचाही पलटवार। बीडच्या वैजनाथ बँकेला आर्थिक गुन्हे शाखेकडून नोटीस, बँक प्रबंधकांनी 31 जानेवारीला कागदपत्रांसह खुलासा करण्याचे आदेश। काम न करणाऱ्या आमदार खासदारांना सुद्धा परत बोलावता आलं पाहिजे, पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार सत्यजित तांबे यांचं मत, यासाठी अण्णा हजारे प्रयत्न करतात, त्यांच्या मताशी सहमत असल्याची तांबेंची प्रतिक्रिया। प्रजासत्ताक दिनानिमित्त दरवर्षीप्रमाणे राजधानी दिल्लीमध्ये कर्तव्यपथावरच्या पथसंचलनामध्ये महाराष्ट्राच्या चित्ररथानं पुन्हा एकदा सगळ्यांचं लक्ष वेधलं, महाराष्ट्रातील प्रसिद्ध 3.5 शक्तीपीठं आणि नारी शक्ती या संकल्पनेवर आधारित चित्ररथ सादर करण्यात आला। एमपीएससी अभ्यासक्रमामध्ये बदल करण्याच्या निषेधार्थ राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठातील विद्यार्थ्यांचं 2 दिवसांपासून आंदोलन, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे विद्यार्थी चिंतेत। कुलाबा सिप्स मेट्रो म्हणजेच मेट्रो 3 चं 55% काम पूर्ण, एमआयडीसी सिप्स स्टेशनचं काम प्रगतीपथावर, एमएमआरसीच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांनी शेअर केला व्हिडिओ। मातोश्री वृद्धाश्रमाच्या रौप्य महोत्सवी कार्यक्रमामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची उपस्थिती, वृद्धाश्रमाच्या वाटचालीमध्ये योगदान देणाऱ्या सर्वांचा फडणवीसांच्या हस्ते सन्मान। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप वळसे पाटील साईंच्या दरबारी, साईबाबांच्या मध्यान्ह आरतीला हजेरी लावत घेतलं समाधीचं दर्शन। रायगड जिल्ह्यातील चेंढरे गावातील ग्रामपंचायतीचा अनोखा प्रयोग, प्रत्येक घरावरती QR कोड, या कोड मार्फत भरता येणार घरपट्टी आणि पाणीपट्टी, असा अनोखा प्रयोग करणारी चेंढरे ग्रामपंचायत ही पहिलीच। हौसला बुलंद हो तो हर मंजिल आसान लगती है, ही शायरी पिंपरी चिंचवडमधल्या 11 वर्षीय विद्यार्थ्यानं खरी ठरवली, अपघातामध्ये पाय गमावून बसलेल्या ओंकार लकडेनं सर केला रायगड। 29 जानेवारी नंतर महाराष्ट्र पुन्हा गारठणार, थंडीची लाट 2 फेब्रुवारीपर्यंत कायम राहणार, हवामान विभागाचा अंदाज। मुंबई मध्यवर्ती कारागृहातील झडती अंमलदार अनिल इंगळे यांचा सत्कार, आठवडाभरापूर्वी त्यांनी एका झडतीमध्ये कैद्यातील 730 ग्रॅम सोनं पकडून दिलं होतं, हा कैदी तस्कर आणि परदेशी नागरिक होता। नागपूरमध्ये रेल्वे गाड्यांवरती समाजकंटकांकडून दगडफेक, यामध्ये वंदे भारत एक्सप्रेस, गीतांजली एक्सप्रेस, अहमदाबाद एक्सप्रेस आणि मालगाड्यांचा समावेश, दगडफेकीमध्ये काही प्रवासी आणि रेल्वे कर्मचारी जखमी। नागपूर मेट्रोतून काल 2 लाख प्रवाशांचा प्रवास, प्रजासत्ताक दिनानिमित्त नागपूर मेट्रोतर्फे विविध कार्यक्रमांचं आयोजन, योग प्रात्यक्षिका, देशभक्तीपर गीतांचा, सीताबर्डी, झिरो माईल, खापरी आणि अन्य स्थानकांवर कार्यक्रम।
प्रजासत्ताक दिनानिमित्त चिपळूणमध्ये कोयना वीज निर्मिती प्रकल्प धरणातील पाण्याच्या विसर्गावरती आकर्षक विद्युत रोषणाई, धरणातल्या रोषणाईने सगळ्यांचं लक्ष वेधलं। विदर्भातील अष्टविनायकांपैकी एक यवतमाळच्या कळंब येथील श्री चिंतामणी जन्मोत्सवाला सुरुवात, रोषणाईच्या झगमगाटात प्राचीन मंदिर परिसर उजळून निघाला। नवी मुंबईमध्ये इंडियन कोस्ट गार्डने सुरू केलं द वॉरियर अभियान, 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावरती होणार सांगता, विविध क्षेत्रामध्ये काम करणारे सामान्य नागरिक भारतीय सेनेच्या मदतीने तब्बल 1,00,000 किलोमीटर अंतर पार करत विविध राज्यात प्रवास करणार। वर्ध्यामध्ये 96वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 3 फेब्रुवारीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्घाटन करणार, तर समारोप 5 फेब्रुवारीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, कवी कुमार विश्वासही उपस्थित राहणार। ऊसतोड मजुरांच्या मुलांसाठी काम करणाऱ्या सामाजिक संस्था चालकांचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन, मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न, वसतिगृहाचा प्रश्न तातडीनं मार्गी लावण्याची मागणी। बीडच्या गेवराईमध्ये एका हॉटेलवरती पोलीस निरीक्षकांची कारवाई, 25 किलो गांजा जप्त, हॉटेल चालकाला अटक। यवतमाळच्या टाकळीमध्ये रस्त्याच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या ग्रामस्थांकडून शासकीय मंचचा ताबा, 9 ग्रामस्थांचा आत्मदहनाचा इशारा। लातूरच्या नागलगाव ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेमध्ये 2 गटात तुफान हाणामारी, आधीच्या सरपंचांच्या काळामध्ये विकास कामाला मान्यता दिल्यावरून वाद। सांगलीच्या मार्केट यार्डमध्ये हमालांसाठी स्पर्धा, 50 किलो साखरेचं पोतं घेऊन 1 किलोमीटर धावण्याच्या शर्यतीत आरगचा भारत खांडेकर पहिला। वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकाचा आत्मदहनाचा प्रयत्न, खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप करत आत्मदहनाचा प्रयत्न। लाखांदूर तालुक्यातील 12 गावांमध्ये टाकीवर चढून आंदोलन करणारा शेतकरी तब्बल 7 तासानंतर खाली उतरला, 1,000 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवरती अधिकाऱ्यानं लेखी आश्वासन दिल्यानंतर त्यानं आंदोलन संपवलं। बुलढाण्यामध्ये संत सखाराम महाराजांच्या 76व्या पुण्यतिथीनिमित्त यात्रा महोत्सव, मंदिरावरती हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी, लाखो भाविकांची उपस्थिती। उद्योजक संजय बियाणी यांच्या हत्येनंतर 10 महिन्यात कुटुंबाची सुरक्षा काढली, परिस्थिती लक्षात घेऊन सुरक्षा कायम ठेवण्याची कुटुंबाची मागणी, या प्रकरणामध्ये आतापर्यंत शार्पशूटर रांगासह 15 आरोपी ताब्यात। माथेरानच्या घाटात कारचा अपघात, चालकाचा ताबा सुटल्यानं अपघात झाल्याचा अंदाज, मुंबईहून आलेले दोन्ही पर्यटक सुखरूप, पोलीस आणि ग्रामस्थांचा मदतीचा हात। वाशिमच्या रिसोड शहरामध्ये कुंटनखाना चालवणाऱ्या 3 महिलांसह 3 ग्राहक अटकेत, गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी धाड टाकत केली कारवाई। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये ईडीकडून तृणमूलच्या साकेत गोखले यांना अटक, क्राऊड फंडिंगद्वारे जमवलेल्या अंदाजे 1,07,00,000 रुपयांच्या निधीचा गैरवापर केल्याचा आरोप। चतुरंग प्रतिष्ठान आयोजित सवाई एकांकिका स्पर्धेमध्ये महर्षी दयानंद कॉलेजच्या 12 एकांकिकेला प्रथम पारितोषिक, कीर्ती महाविद्यालयाच्या उकळीला द्वितीय पारितोषिक, सवाई अभिनेता ठरला प्रणव जोशी। जग भारताकडे नव्या आदराच्या दृष्टीनं बघू लागलं असल्यानं नवीन संधी आणि जबाबदारी निर्माण झाली, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं प्रतिपादन। जलजीवन अभियानानं 11 कोटी घरांमध्ये पाणीपुरवठा करण्याचा टप्पा ओलांडलाय। मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र अभियानाला पुन्हा सुरुवात, सर्वेक्षणानुसार 14 लाख लोकांना शस्त्रक्रियांची गरज, पुढच्या 2 वर्षात सुमारे 14 लाख मोतीबिंदू शस्त्रक्रिया केल्या जाणार। लेफ्टनंट सिद्धार्थ त्यागी यांच्या नेतृत्वाखालील 17 मॅकनाइज्ड इन्फंट्री रेजिमेंटच्या एनएजी क्षेपणास्त्र प्रणालीनं राष्ट्रपतींना दिली सलामी। आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षाचं औचित्य साधणारा चित्ररथ संचलनात सामील, भारतीय कृषी संशोधन परिषद म्हणजेच आयसीएआरचा पुढाकार। खेळाडू हार्दिक पांड्या आणि धोनी बनले जयवीरू, हार्दिक पांड्यानं शेअर केलेला फोटो सोशल मीडियावर व्हायरल। आयबीएम कंपनीनं केली कर्मचारी कपात, तब्बल 3,900 कर्मचाऱ्यांना दिला नारळ, कंपनीचे मुख्य वित्तीय अधिकारी जेम्स कॅव्होना यांची माहिती। युक्रेनमधील ओडेसा शहराला युनेस्कोकडून जागतिक वारसास्थळाचा दर्जा, काळ्या समुद्रातील मोती म्हणून ओडेसा शहराची ओळख। इलेक्ट्रिक टू व्हीलर कंपनी ई बाईक गोनं इलेक्ट्रिक सायकल केली लाँच, ट्रान्सिल E1 असं सायकलचं नाव। ह्युंदाय व्हेन्यू लवकरच नवीन अवतारात, कंपनी कारमध्ये मार्च 2023 लाँच करण्याची शक्यता। इन्फिनिक्स नोट 12i स्मार्टफोन भारतीय बाजारात उपलब्ध। श्यामची आई चित्रपटाचं नवं पोस्टर प्रदर्शित, साने गुरुजींच्या भूमिकेत ओम भुतकर, तर श्यामच्या आईच्या भूमिकेमध्ये गौरी देशपांडे।
नवाजुद्दीन सिद्दीकी व्यंकटेश डब्बू सोबत सैंधव चित्रपटामध्ये तेलुगू चित्रपट सृष्टीमध्ये पदार्पण करणार। तिरंगा आणि उंचाईसह मोठ्या पडद्यावरती परतलेल्या परिणीती चोप्राला ब्रिटिश काउन्सिलकडून दुर्मिळ सन्मान, कला मनोरंजन आणि संस्कृती या क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल पुरस्कार। अभिनेता संजय दत्त आणि अर्षद वासवी ही जोडी लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, दोघांनीही सोशल मीडियावरती केलं आगामी चित्रपटाचं पोस्टर शेअर, तब्बल 17 वर्षांनंतर पुन्हा एकत्र दिसणार। अभिनेता अनु कपूर छातीत दुखू लागल्यानं सर गंगाराम रुग्णालयात दाखल, सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती। हिडेनबर्गनं जाहीर केलेल्या संशोधन अहवालामध्ये गौतम अदानी आणि त्यांच्या उद्योग समूहावरती गंभीर आरोप, त्याचाच परिणाम म्हणून जगातील सर्वात श्रीमंतांच्या यादीतून गौतम अदानींची थेट चौथ्या स्थानी घसरण। अमेरिकेतील हिडेनबर्ग संस्थेवर कायदेशीर कारवाई करण्याबाबत अदानी समूहाचा खल सुरू, अदानी समूहानं गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा हिडेनबर्ग संस्थेचा अहवाल। एलॉन मस्क हे त्यांच्या हटके ट्विटमुळे कायमच चर्चेत असतात, आता त्यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरती स्वतःचं नाव बदललं, मिस्टर ट्वीट असं त्यांचं नाव त्यांनी बदललेलं आहे। हाय आयक्यू असलेल्या अवघ्या 4 वर्षांच्या टेडी हॉपशी ब्रिटनमध्ये चर्चा, वयाच्या दुसऱ्या वर्षी 100 पर्यंत अंक मोजून वाचायलाही शिकला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।